नमस्कार, मी शमिका. अॅग्रो अँड डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बघूयात काही ठळक बातम्या. येत्या 8 दिवसात कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. दूध दरासाठीच्या बैठकीत सकारात्मक निर्णय, अजित नवलेंची माहिती. आणि कडधान्य उत्पादकांच्या माहितीसाठी आजची मोठी बातमी असणार आहे, ती पाहूयात या बुलेटिनच्या शेवटी. आता सविस्तर बातम्या. हवामानशास्त्र विभागानं पुढच्या 2 आठवड्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज जाहीर केलाय. त्यानुसार 25 जून ते 1 जुलै या कालावधीत कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर नगर, पुणे, सातारा, सांगलीसह मराठवाडा, विदर्भातल्या बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही आहे. त्यानंतर 2 ते 8 जुलै दरम्यान विदर्भासह मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असं हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय. जगातला सर्वात जास्त साखर उत्पादन असणाऱ्या ब्राझीलमध्ये चालू जून महिन्यात पाऊस झालाय. तर दुसरीकडे भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन वाढलंय. या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात जवळपास 40 ते 50 डॉलरनी घट झाली आहे. गेल्या 2 महिन्यांच्या तुलनेत साखरेचे दर पहिल्यांदाच इतके खाली आलेत. बुधवारी 23 जूनला जागतिक बाजारात रिफाईंड साखरेला टनामागे 423 डॉलर तर कच्च्या साखरेला पौंडमागे 16 सेंट इतका भाव मिळालाय. रिफाईंड साखरेचा हाच भाव 8 जूनला 467 डॉलर इतका होता तर कच्च्या साखरेचा दर जवळपास 18 सेंट प्रति पौंड होता. दुधाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी राज्यात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दूध उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी शेतकरी संघटना आणि दूध संघाच्या प्रतिनिधींची आज बैठक घेतली. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेल्या दर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी दूध खरेदी दर वाढवण्यात येतील असं आश्वासन मिळालं असल्याचं किसान सभेच्या डॉक्टर अजित नवलेंनी सांगितलं. त्याचबरोबर दूध उत्पादकांवर पुन्हा असं संकट कोसळू नये म्हणून उसाप्रमाणे दुधालाही FRP लागू करणारा कायदा केला जाईल असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं नवले म्हणाले. हा कायदा सहकारी आणि खासगी दूध संघांना तसंच कंपन्यांना लागू केला जाणार आहे. यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे, मात्र असं असलं तरीही बियाणांची टंचाई होणार नाही याची काळजी कृषी विभागानं घेतली असल्याचं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलंय. अॅग्रोवनतर्फे आयोजित ऑनलाईन खरीप परिषदेत ते बोलत होते. खरीप हंगामातल्या तयारीचा उहापोह करण्यासाठी अॅग्रोवनकडून 23 ते 30 जून या कालावधीत ऑनलाईन खरीप परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ उपलब्ध असून त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. कृषी मंत्री अजून काय म्हणाले जाणून घेण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करून आपण त्यांची मुलाखत पाहू शकता. आजच्या मोठ्या बातमीकडे वळण्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनीची आधुनिक इस्रायल तंत्रज्ञानानं बनवलेली सर्व पिकांसाठी उत्तम ठिबक सिंचन पद्धती नेटाफिम. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कडधान्य उत्पादकांसाठी एक महत्वाची बातमी येते. काल वाणिज्य मंत्रालयानं म्यानमारकडून दरवर्षी 2.5 लाख टन उडीद आयातीचा करार केलाय. त्याचबरोबर म्यानमारकडून 1 लाख टन तूरही खासगी व्यापाऱ्यांद्वारे आयात करण्याची परवानगीही दिली गेली आहे. या सामंजस्य करारावर 24 जूनला शिक्कामोर्तबही करण्यात आलाय. 2021-22 पासून 2025-26 या 5 वर्षांसाठी हा करार लागू केला असल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून आता स्पष्ट होतंय. दरम्यान मलावी या आफ्रिकन देशाकडूनही वर्षाला 50,000 टन तूर आयातीचा करार करण्यात आलाय. हा करारही पंचवार्षिक असून काल 24 जूनलाच करण्यात आला आहे. गेल्याच वर्षी मलावीच्या शेजारी असलेल्या मोझांबिककडूनही वर्षाला 2 लाख टन तूर आयातीच्या कराराला वाणिज्य मंत्रालयानं मुदतवाढ दिली होती. म्यानमारच्या कराराचा विचार करता आता वर्षाला 1.5 लाख टन तूर आयातीचा होणार आहे. आयातीचा असा निर्णय कडधान्य उत्पादकांच्या फायद्याचा आहेत की तोट्याचे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. यासोबतच मार्केट बुलेटिनमध्ये तेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.